नमस्कार, मी नीता. नीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकदम साधी, सोपी आणि झटपट होणारी चिकन थाली करून दाखवणार आहे. या चिकन थालीमध्ये मी एकाच वाटणापासून सुका चिकन आणि चिकन रस्सा कसा करतात ते दाखवलेलं आहे. ज्यावेळी घरी नॉनव्हेज खाण्यासाठी अचानक पाहुणे येतात, त्यावेळी तुम्ही अशी साधी सोपी थाली करू शकता. किंवा कधी घाई गडबडीची वेळ असेल आणि घरच्यांना दोन दोन प्रकारचे चिकन खायचे असेल, तुम्ही अशी थाली नक्की करू शकता. ही चिकन थाली करायलाही एकदम सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबरच लागते. तर चला मंडळी, वेळ न घालवता रेसिपीला आता सुरुवात करूया. तर या रेसिपीसाठी इथे मी जवळजवळ 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर हा चिकन आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला मॅरिनेट करायचा आहे. तर हा चिकन धुतल्यानंतर इथे मी 1 ते 1.5 चमचा आला लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. आणि नंतर मी याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1/4 चमचा गरम मसाला आणि हळदीची पावडर टाकलेली आहे. तर आता याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून हे सर्व मसाले या चिकनला लावून घ्यायचे आहेत. तर हे चिकन मसाल्याने मॅरिनेट केल्यानंतर याचे मी 2 भाग करणार आहे. म्हणजे 1/2 चिकनचा आपल्याला रस्सा करायचा आहे आणि 1/2 चिकनचा आपल्याला सुकं करायचं आहे. तर इथे मी सम प्रमाणामध्येच हे दोन्ही चिकन वेगळे केलेले आहे. तर आता हे चिकन एकीकडे मॅरिनेट होते तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करूया. या चिकनच्या वाटण्यासाठी इथे मी मीडियम साईजची खोबऱ्याची वाटी कापून घेतलेली आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा लांब चिरून घेतलेला आहे. आणि यातच मी 1 इंच आल्याचा तुकडा, मुठभर लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर इथे अख्ख्या मसाल्यामध्ये मी 2 ते 3 वेलच्या, 1.5 इंच दालचिनी, 1 चक्रफूल, 1 मोठी वेलची, 5 ते 6 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी आणि 1-1 छोटा चमचा धने बडीसोप आणि 4 ते 5 तेजपत्त्याची पानं आहे. तर सर्वात आधी इथे आपल्याला कढईत 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे. हा कांदा थोडा गुलाबी रंगाचा झाला की नंतर याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे आहेत. फक्त आपल्याला इथे तेजपत्ता टाकायचा नाही, तो नंतर आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे. तर हा खडा मसाला या कांद्यामध्ये चांगला परतवायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. जेव्हा हा कांदा थोडा गुलाबी रंगाचा होईल, त्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. कारण खोबरा पटकन भाजला जातो आणि कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून कांदा थोडा गुलाबी रंगाचा झाल्यानंतर याच्यामध्ये खोबरं ऍड करायचं आहे. असं केल्याने कांदा आणि खोबरा एकदम परफेक्ट भाजला जातो. तर आता हा कांदा खोबरा चांगला गोल्डन रंगाचा झाल्यानंतर त्याला थंड करायचा आहे आणि नंतर तो वाटायला घ्यायचा. जर गरमागरम जर तुम्ही कांदा खोबरे याच्यामध्ये टाकायला गेला तर मग तुमचा मिक्सरचा भांडा खराब होऊ शकतो. तर आता जे आपण मिरची कोथिंबीर आणि आला लसूण घेतलेला आहे ते पण या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आला जर थोडा मोठा असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे वाटण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता ज्या कढईमध्ये मी कांदा खोबरा भाजून घेतला होता तर त्याच कढईमध्ये मी आता सुकं चिकन करणार आहे. तर हे सुकं चिकन करण्यासाठी इथे मी या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि नंतर या तेलावर तेजपत्तेची पानं आणि बारीक चिरलेला कांदा ऍड केलेला आहे. तर इथे मी जवळजवळ 2 मीडियम साईजचे कांदे चांगले बारीक चिरून टाकलेले आहे. आता हा कांदा चांगला गोल्डन रंगाचा झाला की नंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहे. तर इथे मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे. आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. तर हे मसाले परतवताना करपू नये म्हणून याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. असं केल्याने मसाले तेलामध्ये करपत नाही आणि कालवणाला पण चांगली तरी सुटते. आणि दुसरं म्हणजे मसाले जर तेलामध्ये चांगले परतवलेले असेल तर कमी तेलामध्ये सुद्धा छान तरी येते. तर या मसाल्यांना तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करायचा आहे आणि हा टोमॅटो थोडा शिजला की नंतर याच्यामध्ये तयार केलेला वाटण ऍड करायचा आहे. तर इथे जो आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलेला आहे त्यातला 1/2 वाटण आपल्याला सुक्यामध्ये टाकायचं आहे आणि 1/2 वाटण आपल्याला रश्याला वापरायचं आहे. लक्षात ठेवा, सुक्याला वाटण थोडा कमी लागला तरी चालेल, पण रश्याला वाटण जास्त ठेवायचं आहे. हा वाटण मसाल्यामध्ये चांगला एकजीव होण्यासाठी याला मंद आचेवर शिजवायचा आहे. तर हा सुका चिकनचा मसाला दुसऱ्या गॅसवर शिजत ठेवायचा आहे आणि नंतर इथे आपल्याला चिकन रस्सा करायला घ्यायचा आहे. तर आता या गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता हा तेल हलकासा गरम झाला की नंतर याच्यामध्ये तेजपत्तेची पानं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा याच्यामध्ये वापरलेला आहे. आता हा कांदा चांगला गोल्डन रंगाचा झाला की नंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत. तर इथे मसाल्यांमध्ये मी 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकून हे मसाले चांगले या फोडणीमध्ये परतवलेले आहे. तर बघा, जेव्हा आपण कुठल्याही कालवणाला कांदा चांगला गोल्डन रंगाचा करतो तेव्हा त्या कालवणाला चांगली तरी येते. म्हणजेच कांदा जर चांगला शिजलेला नसेल आणि गुलाबी रंगाचा असेल तर मग आपल्या कालवणाला व्यवस्थित तरी येत नाही. बघा, अशा पद्धतीने तुम्ही कांदे आणि मसाले चांगले शिजवले तर मग तुमच्या कालवणाला कमी तेलामध्ये चांगली तरी येईल. तर इथे आपले मसाले चांगले परतवल्यानंतर याच्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे आणि तो टोमॅटो चांगला शिजल्यानंतर याच्या मध्ये वाटण ऍड केलेला आहे. आता यातले सुद्धा वाटण आणि मसाले आपल्याला एकजीव होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत.
तर इथे आपल्याला रस्सा करायचा आहे म्हणून मी एक डिश ठेवून त्याच्यामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे. आता हे गरम झालेलं पाणी या टोपामध्ये टाकायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये चिकन घालायचं आहे. आता हा चिकन या मसाल्यामध्ये चांगला परतवायचा आहे आणि नंतर या भांड्यावर पुन्हा एकदा डिश ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. जर तुम्हाला मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून एकदाच याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही तसंही टाकू शकता. फक्त आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे आपला सुका चिकनचा मसाला चांगला शिजलेला आहे आणि याला चांगला तेलही सुटलेला आहे. तर आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेला चिकन घालायचा आहे आणि चांगला परतवून घ्यायचा आहे. तर इथे मी ही कलेची साईडला काढलेली आहे कारण जेव्हा हा चिकन अर्धा शिजेल त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ती ऍड करणार आहे. हा चिकन या मसाल्यामध्ये चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा, सुका चिकनमध्ये मिठाचं प्रमाण थोडा कमी ठेवायचं आहे कारण सुका चिकन पटकन खारट होतो आणि इथे आपण मॅरिनेशन करताना सुद्धा मीठ लावला होता त्यामुळे मीठ टाकताना थोडं जपूनच टाकायचं आहे. हा चिकन चांगला फ्लेवरफुल होण्यासाठी इथे मी एक चमच्यावर कसुरी मिरची टाकलेली आहे. इथे मी एक मॅगी क्यूब मसाला पण टाकलेला आहे ज्यामुळे चिकन एकदम टेस्टी लागतो. जर तुमच्याकडे हा मॅगी क्यूब मसाला नसेल तर तुम्ही इथे चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा टाकू शकता. तर आता हा चिकन पुन्हा एकदा चांगला परतवायचा आहे आणि नंतर याच्यावर एक झाकण द्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे चिकन आपल्याला सुकं करायचं आहे त्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही कारण चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालण्याची गरज लागणार नाही. तर बघा, इथे 7 ते 8 मिनिटांनंतर या चिकनला चांगला पाणी सुटलेलं आहे. फक्त सुकं चिकन करताना 5-5 मिनिटांनी याचं झाकण खोलायचं आहे आणि व्यवस्थित परतवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे सुकं चिकन आपल्याला लो फ्लेमवर शिजवायचं आहे. तर आता हा चिकन अर्धवट शिजल्यानंतर याच्यामध्ये बटाटा आणि कलेजी टाकायचे आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये बटाटा आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. तर आता याच्यावर झाकण देऊन हा चिकन चांगला 10 ते 15 मिनिटांसाठी शिजून घ्यायचा आहे. तर मध्ये मध्ये हा चिकन रस्सा पण चेक करायचा आहे आणि याच्यावरचं गरम पाणी चिकन मध्ये ऍड करायचं आहे. तर इथे माझं मीठ टाकायचं राहून गेलं म्हणून मी आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर हे चिकन आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे 15 मिनिटांनंतर या चिकनला खूप मस्त अशी तरी आलेली आहे. तर बघा, इथे मी फोडणीसाठी खूप कमी तेल वापरलेला होता तरी सुद्धा याला किती छान अशी तरी सुटलेली आहे. म्हणून फोडणीमध्ये कांदे आणि मसाले प्रॉपर शिजलेले असेल तर कमी तेलामध्ये सुद्धा खूप छान तरी येते. आणि असंही चिकनला थोडी चरबी असते त्यामुळे चिकनचाही थोडा तेल सुटतो. तर बघा, इथे आपला बटाटा शिजलेला आहे म्हणजेच आपला इथे चिकनही चांगला शिजलेला आहे. तर आणखीन 1 ते 2 मिनिटांसाठी याला वाफ द्यायची आहे आणि नंतर याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. तर अशा प्रकारे हा आपला इथे सुका चिकन रेडी झालेला आहे. आणि इथे दुसऱ्या बाजूला चिकन रस्सा किंवा चिकन हंडी सुद्धा रेडी झालेली आहे. तर ही चिकन हंडी धाबा स्टाईल लागण्यासाठी इथे मी याला कोळशाचा स्मोक देणार आहे. तर या चिकनच्या मध्यभागी एक वाटी ठेवायची आहे आणि या वाटीमध्ये जळलेला कोळसा ठेवायचा आहे. आता या जळत्या कोळशावर 1 चमचा तेल किंवा तूप टाकायचा आणि एकदा का याच्यावर तेल टाकला की लगेच याच्यावर झाकण द्यायचं आहे. आता हा झाकण 30 ते 40 सेकंदानंतर लगेच काढून घ्यायचा आहे कारण जास्त वेळ जर स्मोक दिला तर चिकन कडवट लागू शकतो. तर आता शेवटी याच्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि गरमागरमचा रस्सा सर्व करायचा आहे. तर बघा, किती कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये एकाच वाटणापासून आपण चिकनच्या 2 रेसिपी तयार केलेल्या आहेत आणि या दोन्ही रेसिपी खूप जास्त टेस्टी पण झालेल्या आहेत. या सुका चिकन सोबत तांदळाची भाकरी तर एकदम भन्नाटच लागते आणि चिकन हंडी म्हणजे चिकन रस्स्यासोबत गरमागरम भात भारी लागतो. तर कशी वाटली आजची पटकन होणारी चिकन थालीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या चिकनच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.